जून महिना सुरू होताच लागलीच लोणचे करण्याची महिला वर्गाची लगबग सुरू होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने व नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मागणीच्या तुलनेत कैरीची आवक कमी असून परिणामी भावही तेजीत आहे. दिंडोरी शहरातील बाजारपेठेत आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून कैरी खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. इतर जे व्यवसाय खाण्याचे पदार्थ राहतात आपण वर्षाचे ते बनवतो, त्याच्यातलाच एक मुख्य घटक म्हणजे लोणचं राहतं, तर त्यासाठी मी कैरी खरेदी करण्यासाठी आलेली. माणसं खूप येतात पण यंदा रस्त्यावर बसण्याची त्याच्यामुळं धंदे व्यवस्थित होत नाही, काही नाही. ते लॉकडाऊन झाल्यामुळं धंद्यावर खूप परिणाम आलेला आहे. दिंडोरी शहरातील बाजारपेठेत चटकदार लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या घेण्यासाठी महिलांची लगबग दिसून आली. बाजारात लोणच्याच्या कैऱ्या विक्रीसाठी आलेल्या असून खरेदी करून लगेचच तेथेच कैऱ्या फोडून मिळत आहे. गतवर्षाच्या तुलनेत बाजारात 50 ते 60 रुपये किलो भावाने कैऱ्या विकल्या जात आहे. गावरान कैऱ्यांना येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कैरी फोडून देणारी किलो मागे 10 रुपये घेत आहे. गेल्या वर्षी 5 रुपये किलो दराने कैरी फोडून दिली जात होती, यंदा त्यात भाववाढ झाली आहे. कैरी लोणच्या करिता लागणारा मसाला विक्रेत्यांनी स्पेशल मसाले विक्रीस ठेवले आहे, तर मातीच्या व काचेच्या बरण्यांना देखील मागणी वाढली असती तरी लॉकडाऊनच्या परिणामामुळे बाजारात बरणी उपलब्ध नसल्याने शोधाशोध करावी लागत आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कांगुर्डे, वणी.